ज्या प्रकारे आपण चार सेवा केली, आता मंदिर निर्माण कार्य होतानाही पाहता, ज्या मंदिरासाठी आपण लढलात झगडलात ते पाहताना आता तुम्ही ते किती शिला पाहिली, तर एक कार सेवक म्हणून त्यावेळेचा जो अनुभव आणि आता तुम्ही केलेला जो संघर्ष आहे त्याला यश मिळत आहे त्याचं वर्णन कसं करतं? म्हणजे खरं वर्णन असा आनंद आहे, कारण मी सगळ्या कार सेवांना आणि कार सेवक म्हणून त्यावेळी जो काही एक जोश होता, एक कमिटमेंट होती आणि त्याच्यानंतर काही काळ गेला तर अनेक वेळा आमच्यापैकी अनेकांना वाटायचं की आपल्या हयातीत आपल्याला राम मंदिर पाहता येईल, पण ते आता पाहता येत आहे म्हणून मोदीजींना खरोखर मी धन्यवाद दिला.